महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या वे राजकीय भूमिका महाराष्ट्राला काही नवीन देत कधी भाऊ विरुद्ध भाऊ विरुद्ध जावई आणि अगदी सामान्य उदाहरण द्यायचं झालं तर काका विरुद्ध पुतण्या असं राजकारण महाराष्ट्रात आहे पण खानदेश मधल्या एका मतदारसंघामध्ये आता सासरे विरुद्ध सून असा राजकीय सामना रंगणार अशा चर्चा होताना दिसतात राज्यामध्ये सगळ्याच पक्षांना आता विधानसभेबरोबरच लोकसभेचेही वेध लागलेत आणि याच लोकसभेमध्ये खानदेशात सून विरुद्ध सासरा असा सामना रंगणार आहे हे कुटुंबीय दुसरं तिसरं कुणी नसून खानदेशमधले मधले एकनाथ खडसे यांचं कुटुंबीय शरद पवार यांच्या जळगाव मधील सभेनंतर रावेर मतदारसंघ आता पुन्हा चर्चेत आला शरद पवारांच्या सभेत जयंत पाटील यांनी भाषणादरम्यान एक विधान केलं ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या येत्या लोकसभेसाठी एकनाथ खडसे यांनी शिवधनुष्य उचलावं असं जयंत पाटील म्हणाले त्यामुळे आता खुद्द एकनाथ खडसे हे मैदानात उतरणार अशा चर्चा राजकीय पटलावर होत आहे एकनाथ खडसे हे काही दिवसांपूर्वी सुनेच्या पराभवासाठी प्रचार करणार अशी चर्चा होती पण शरद पवारांच्या सभेनंतर फक्त प्रचारच नाही मुंबई रक्षा खडसे यांना चुरशीची लढत देऊ शकतात गेल्या लोकसभा निवडणुकांची तुलना केली तर तसंच रावेर संघाचा विचार केला तर दोन हजार एकोणीस पर्यंत खडसे कुटुंबियांमध्ये फूट पडली नव्हती फडणवीस सरकारच्या काळात खडसे हे महसूल मंत्री होते दोन हजार पंधरा मध्ये भोसरी येथील एका भूखंड गोटाळ्यात त्यांचं नाव आलं त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि खरी वादाची ठिणगी इथूनच पडली घोटाळ्यात नाव आल्यानंतर माझा पक्षांतर्गत लोकांनी गेम केला असं खडसेंना वाटू लागलं यामध्ये महाजन यांना टार्गेट करण्यात आलं इकडे खडसेंच्या राजीनाम्यानंतर पालकमंत्री पद हे महाजन यांच्याकडे आलं आणि इथूनच जळगाव जिल्ह्यातील खडसे आणि महाजन संघर्षाला सुरुवात झाली त्यानंतर खडसेंनी मुलगी रोहिणी खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र सुनबाई रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहणं पसंत केलं या अगोदरही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना खडसे यांनी रावेर लोकसभा निवडणूक लढवावी अशी चर्चा अमळनेर दौऱ्याच्या वेळेस शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली होती खडसे यांची या मतदारसंघावर चांगली पकड आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत भाजपचा उमेदवार या मतदारसंघात निवडून आलाय असाही इतिहास आहे तसंच रावेरमध्ये निवडणूक लढवायची झाल्यास एकनाथ खडसे यांच्या इतका प्रबळ उमेदवार सध्या शरद पवार गटाकडे नाही त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा चेहरा एकनाथ खडसे असण्याच्या शक्यतांनाही नाकारता येत नाही रक्षा खडसे यांना यावेळी उमेदवारी नाकारून भाजपने नवीन उमेदवार देण्याचं ठरवलं तर माजी खासदार यांचे चिरंजीव अमोल जावळे यांच्या नावाची चर्चा आहे पण जर समोर एकनाथ खडसे यांच्यासारखा उमेदवार असेल तर जावळे यांच्याबाबत पक्ष विचार करण्याची शक्यता आहे त्यामुळे तेवढ्या ताकदीचा उमेदवार खडसे यांच्या समोर देऊन यश मिळवण्याचा विचार भाजपने केला तर खडसेंचे राजकीय शत्रू असलेले राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांचं नाव समोर येईल अशाही चर्चा आहेत तसंच रक्षा खडसे या दोन वेळा लोकसभेवर वे निवडून त्यामुळे भाजप त्यांना खासदारकीची हॅट्रिक करण्यासाठी संधी देईल का रावेर मध्ये सासरा विरुद्ध सून असा सामना रंगेल का की राजकीय शत्रू असलेल्या खडसे महाजन यांचा सामना रंगेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सरकारनं आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका